नमस्कार, मी शैलेश पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 25 न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करतो। बघूया काही 25 महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा। सुरुवातीच्या काळांमध्ये यूपी उत्तराखंडमध्ये भाजप पंजाबमध्ये आप आघाडीवर, तर गोव्यात घासून। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सेन्सेक्स 1000 वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर। उत्तर प्रदेश मध्ये 2 राष्ट्रीय पक्षांचा फ्लॉप शो, 2 अंकी आकड़ा ही गाठता आला नाही। पंजाब मध्ये आपची धड़ाकेबाज एंट्री, काँग्रेसचा सुपड़ा साफ। पणजी मतदार संघात अपक्ष उमेदवार उत्पल परिकर यांचा 800 मतांनी पराभव। जनता नाराज, परिणाम तर दिसणारच, निकाला दरम्यान राकेश टिकेत यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा। गोव्यानंतर उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा फ्लॉप शो, राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवारही पराभवाच्या छायेत। देशात गेल्या 24 तासात 4184 नवे कोरोना बाधित, 104 जणांचा मृत्यू। टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 7880 अपात्र परीक्षार्थी, सर्वाधिक अपात्र परीक्षार्थी नाशिकमधले, एकाला कोठडी। पुण्यातील पहिला दुहेरी उड्डाण पूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला होणार, वाहतूक कोंडीला बसणार आळा। नागपुरात शनिवारी लोकअदालत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजन, जिल्हा न्यायालयात संपर्क साधण्याचे आवाहन। सोशल मीडियाचा सकारात्मक वापर सांगणाऱ्या दियाला युरोपियन युनियनची शिष्यवृत्ती, औरंगाबादचा अभिमान। दूध का दूध पाणी का पाणी होणार, फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री आज उत्तर देणार। पंजाबमधील विजयावर अरविंद केजरीवाल यांनी केलं ट्विट, पंजाबमधील जनतेचे मानले आभार। गोव्यात कमळ फुललं, सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप नेते आज राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार। मनसे नेते म्हणाले, प्रस्थापितांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला। उत्तराखंडात भाजप बहुमताच्या पार, आता 44 आघाडी, तर काँग्रेस 22 जागांवर पुढे। भाजपातून सपात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्यांना धक्का, 11000 मतांनी पिछाडीवर। उत्तर प्रदेशात बसपाचा हत्ती बसला, आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी। बीडमध्ये जुन्या वादातून घर पेटवलं, वृद्ध दाम्पत्याचा संसार उघड्यावर, शहरात कायदा सुव्यवस्थेचे 3-13। अमेरिकेची शिष्टाई आली कामी, UAE उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किमती घसरल्या। बाजारात चैतन्य परतले, मुंबई निर्देशांकाने घेतली 1552 अंकांची उसळी, तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी। नागिन फेम तेजस्वीचा गप्पस्फोट, म्हणाली मालिकेमधील हिरोपेक्षा जास्त पैसे मिळाले। जलसाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, विद्या बालन आणि शेफाली शहा प्रमुख भूमिकेत। रेडमी नोट 11 प्रो सिरीजचे 2 धमाकेदार स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत रुपये 17999 पासून सुरू। तर वेळ झालेली इथेच थांबण्याची, पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।